आणि माझे घरात पुलिस वाल्यांना ऑर्डर देतात उद्धव ठाकरे जी। जेव्हा पुलिस वाल्यांना मी विचारलं, अरे दादा आम्हाला कोणत्या गुन्ह्यामध्ये तुम्ही नेताय, आम्ही काय केलं, तुमच्या नोटीसचा पालन केला, घरातून दार बाहेर पाय नाही ठेवलं, तर आम्हाला कोणत्या गुन्ह्यामध्ये तुम्ही जेलमध्ये टाकताय, कोणत्या गुन्ह्यामध्ये तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेताय। मॅडम मला काहीच विचारू नका, म्हणे आम्हाला ऑर्डर आहे की तुम्ही फक्त 10 मिनिटं हे पोलीसवाले या घरातून हटून द्या म्हणे, आणि 10 मिनिटं आमचं प्रशासन आम्हाला चालून दाखवून द्या म्हणे, आम्ही काय करू शकतो, आमची ताकद काय ते आम्ही आम्हाला दाखवून द्या। ते पोलीसवाले एवढे मजबूर झाले, त्यांनी माझे समोर हात जोडले की मॅडम मला काहीच विचारू नका म्हणून। तेव्हा मी काय म्हटलं असतं त्या पोलीसवाल्यांना बिचाऱ्यांना, मुख्यमंत्री एवढे कोणते घमंडात होते तेव्हा उद्धव ठाकरेजी, त्यांना प्रश्न आहे माझा, अरे जे आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी जी विचार ठेवून अरे रक्ताचा पाणी केला आणि या राज्यामध्ये हिंदू विचारधारा प्रत्येक मंचावर उभी केली आणि प्रत्येक घरामध्ये हिंदू विचार काय आहे आणि लढणं कायला म्हणतात ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेजीने शिकवलं होतं, आणि त्याच त्यांच्या सपुत्रांनी 56 वर्षाची महिला 56 वर्षाची विचारधाराला बाहेर टाकून पाण्यात टाकण्याचं काम आणि त्या 56 वर्षाची मेहनतीला माती करण्याचं काम कोणी केलं असन ते उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे। 14 दिवस रवीजींनी जेव्हा मला जेलात सोडायला आले आणि त्याच्यानंतर ते जेलामध्ये जाणार होते, पहिले लॉकअप, लॉकअप मध्ये जेवढे लोक इथे बसले ना, लॉकअप काय असते मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता। जेव्हा लॉकअप मध्ये मला ठेवलं आणि लॉकअप मध्ये जेव्हा पूर्ण रात्री 12 वाजतापासून सकाळी कोटामध्ये नेण्यापर्यंत मी अशीच उभी होती, असंच भगवा साडी नेसली होती आणि असंच पूर्ण रात्री बसायला एक काही सुद्धा दिलं नव्हतं। आणि जेव्हा एक कॉन्स्टेबल म्हणे, मॅडम तुम्ही पूर्ण रात्र ते सकाळपर्यंत असंच उभा आहे, तुम्हाला पाहून आम्हाला पावलं जात नाही, कारण महिला म्हणून आम्ही तुमचं दुःख पावलं जात नाही म्हणे, आणि तुम्हाला काय लय टाकलं, आणि सगळे कॉन्स्टेबल सकाळी मला येऊन भेटला, मॅडम ही जागा तुमच्यासाठी नाही आहे, तुमच्यावर जे अत्याचार झाला आम्हाला आमचे हातबल नाही आहे, काहीच आम्ही काहीच करू शकत नाही, पण हे नक्की आहे मॅडम तुम्ही इथून जेव्हा निघन तर झाशीची राणी म्हणून तुम्ही इथून निघन, एवढा विश्वास आम्हाला नक्की आहे। जेव्हा तुम्ही 12 तास त्या जेलामध्ये उभे राहतात, तुम्ही विचार करा की हात मागे ठेवून मी विचार करत होती की पूर्ण आयुष्यामध्ये मी अशी कोणती चूक केली की अशी सरकार माझ्या राज्याला आणि अत्याचारी मुख्यमंत्री आमच्या महाराष्ट्राला लाभला। जेव्हा कोर्टात गेलो, तुम्हाला सगळं सांगणं खूप आवश्यक आहे कारण तुम्ही माझे परिवार, माझा कुटुंब आहे। जेव्हा मी कोर्टात गेली, आमच्या वकिलांनी म्हटलं की आता तुमची बेल होते, नॉमिनल केसेस लावल्या बेल होऊन जाईल। जेव्हा पोलीस स्टेशनची डायरी जेव्हा त्यांनी पाहिली, उघडली, त्याच्यामध्ये दिसलं की आम्हाला देशद्रोह म्हणून त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये टाकत आणि त्याची एवढे लवकर काही बेल होणार नाही, तर कस्टडी तुम्हाला जेलमध्येच पाठवतील आणि तिथेच तुम्हाला राहावं लागेल आणि कुठपर्यंत राहील ते माहीत नाही। आणि तेव्हा मी इमोशनल डाऊन झाली होती। मी महिलांना सांगते, जेव्हा तुम्ही 12 तास उभे राहून जेला लॉकअपमध्ये उभे राहून सगळा विचार केला आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला कळते सकाळी कोर्टामध्ये की तुम्हाला देशद्रोह म्हणून साबित केला, राहाची चिंता नव्हती हो, जेला त्यांनी 14 वर्षी ठेवले असते रामाच्या नावाने, इथं नवनीत राणा रवी राणा राहिले असते, पण देशद्रोह मध्ये जेव्हा तुम्हाला जेलामध्ये टाकलं तर दुःख सहन करण्यास सारखं नव्हता। जेलामध्ये पाणी मागितलं तर म्हणते नाही मॅडम सीसीटीव्ही कॅमेरे तुम्हाला देऊ शकत नाही। माझ्या समोर बॅरिकेडमध्ये 150 महिला राहत होत्या, त्या 150 महिलांना दिवसात 4 वेळा पाणी भेटत होता, आंघोळीला भेटत होता, सगळी गोष्टी बाथरूम यूज करण्यासाठी भेटत होता, विलास भाऊ ऐकण्याजोगताया। आणि जेव्हा मी रवी भाऊला भेटली आणि त्या 14 दिवस मध्ये जेव्हा 100 वेळा मी आवाज देत होती आणि एकदा मला दिवसात पाणी सोडत होते, तो दुःख मला पाहायला जात नव्हता। ते म्हणे मॅडम तुम्हाला मी जेव्हा गेली तर तिकडच्या लोकांनी मला हात जोडले, मॅडम आमच्याकडनं काहीच अपेक्षा करू नका म्हणे, राज्य सरकार आमच्यावर कॅमेरे लावून डोळे लावून बसलेली आहे, तुम्हाला आम्ही काहीच मदत करू शकत नाही। अरे मला मदतची गरज नाहीये, मी ज्या विषयामध्ये तुम्ही मला जेलात टाकला ते मी भोगण्यासाठी तयार होती, पण एवढा अत्याचार असते हो बायावर, एवढा अत्याचार महिला प्रतिनिधीवर, तसेच आमच्या महिला बाहेर निघायला तयार नाही आणि महिला बाहेर निघाली तर त्याच्यावर एवढा अत्याचार,
14 दिवस आत मध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची प्लॅनिंग होती की 6 तारखेपासून सगळे कोटांना सुट्टी होणार आहे, त्यांना 1 महिना अजून आपण आत मध्ये ठेवायची, ते प्रोव्हिजन मध्ये ते काम करत होते। अरे लहान मुलं सुद्धा माझे विचारत होते, आई तू काय केलं म्हणे, तुला कशाला टाकलं म्हणे। मला विश्वास होता की जी लढाई मी लढायला आता सुरुवात करणार आहे ती लढाई नव्हती माझी, मी लढण्यासाठी ती आतमध्ये गेली नव्हती, मी लढण्यासाठी मुंबईमध्ये पाऊल ठेवला नव्हता, पर माझा विश्वास ते तोडू शकले नाही। माझ्यावर अत्याचार करून दिवसात 4 वेळा दुसरे महिलांना पाणी देताना जेलमध्ये मला एकदाही भेटत नव्हता, तो मला तोडू शकला नाही। माझा विश्वास होता की माझे रामलल्लासाठी हनुमंतासाठी याच्यानंतर जी मी प्रण घेतला की प्रत्येक दिवशी 101 मी हनुमान चालीसाचा पठन करून मी देवाला एवढीच विनंती केली की माझा विश्वास तुटू देऊ नका, माझा तुमच्यावरचा विश्वास, आम्ही जे विश्वास करून हनुमान चालीसाचा पठन करतो आणि लोकांच्या सेवासाठी जे आम्ही करत आहे ते विश्वास तुटू देऊ नका, माझ्या विश्वासाला बिखरू देऊ नका, हा प्रार्थना करून दर दिवशी 101 हनुमान चालीसाचा पठन मी त्या जेलामध्ये केला। केल्यानंतर तिथेच मी प्राण घेतला की बाहेर आल्यानंतर 111 फुटाची मूर्ती उभी करून उद्धव ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये मोठे घरांमध्ये जन्म घेतला जरी असला, भावना गरीब लोकांसाठी आमची आस्था आमच्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त आहे हो, आमच्या देवावर विश्वास कोणीच आमच्याकडनं घेऊ शकत नाही। तुम्ही अत्याचार जरी केला असन, लोक तुमच्या नावाने जरी घाबरत असन, नवनीत राणा आणि रवी राणा देवाला मानणारे आहे आणि हनुमंताचा आशीर्वाद आणि रामलल्लाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे त्यांना कोणाचीही भीती नाही आणि ते मी त्यांना करून दाखवलेलं। रवीजी सोबत जेव्हा मी भेटली, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, 14 दिवस ज्यांनी जेलाचं नाव कधी स्वप्नातही विचार केला नाही आणि ते झाल्यानंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये मानेचा त्रास मध्ये मी जेव्हा तिथे ऍडमिट झाली आणि रवीजी तिथून आपल्या जेलातून मला भेटीला आले, कोणती बायको आहे एवढं दुःख सहन केल्यानंतर आपल्या नवऱ्याला पाहून कोणाचे अश्रू थांबते। जीवनसाथी जो असते त्याच्यासमोर त्याच्यावरी बोट उचलल्या, MRI झाला त्याच्यावरी बोट उचलल्या, काही केलं त्याच्यावरी बोट उचलल्या। मी एक गोष्ट सांगून देते उद्धव ठाकरेजी, तुमचा विश्वास जो घमंड जो ॲटिट्यूड, राम भगवान ने तो अच्छे अच्छों का घमंड मत्ती में मिला दिया, तुम कौन से खेत के मूली है। ज्या पद्धतीने अरे 56 वर्षाचा ज्या परिवारात कुटुंबात तुम्ही जन्माला आले ते घर सांभाळून ठेवू शकले नाही उद्धव ठाकरेजी तुम्ही, ज्या विचारधारांवर 40 आमदार तुमचे निवडून आले ते तुम्ही सांभाळून ठेवू शकले आणि उद्धव ठाकरेजी ज्या विचारधारांवर आमचे आदरणीय बाळासाहेबांनी जीवाचा रान केला रक्ताचा पाणी केला ते विचारधारा तुम्ही आपल्या घरात ठेवू शकले नाही उद्धव ठाकरेजी। या महाराष्ट्र काय ते बाळासाहेब ठाकरे सुद्धा तिथून अश्रू देत असन की मी ज्या माझे मुलाला जन्म दिला त्यांनी माझी विचारधारा या मातोश्री मध्ये जिवंत ठेवली, मी त्याला गाडण्याचं काम जरी कोणी केला असन तर ते उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे। आज जोडे भक्तगणी इथे उपस्थित आहे, सगळ्यांना मी एवढीच विनंती करीन की 111 फुटाची जेव्हा आपण मूर्तीच्या पूजन सुरू करू त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांकडनं एवढीच अपेक्षा आहे की आपण
आपले अंगणातली थोडी माती एक रुपये आणि एक ईट त्या मंदिराचे त्या सौंदर्यीकरणासाठी आपला सगळ्यांचं योगदान राहिलं पाहिजे. एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना कडेन. आणि जे दुष्ट लोक आहे जे देवामध्ये विश्वास ठेवणारे लोक नाहीये त्यांना अमरावतीची मूर्ती इथून उभी राहिली पाहिजे आणि महाराष्ट्राचे शेवटचे टोकापर्यंत ते विरोधकांना ते दिसली पाहिजे. एवढी उंच आणि विश्वास देऊन त्या स्थळाला आपल्याला सगळ्यांना पूर्ण करायचं आहे. आणि हनुमानगडी अयोध्यामधून हनुमानगडीचे इथून त्याची माती आणून त्याची पूजन करून तर त्या मूर्तीची सुरुवात आपण करणार आहे. एवढंच मी आपल्याला सांगते. आपण सगळे इथे आले आणि हनुमानजीच्या जन्मोत्सव मध्ये सगळे आपण सहभागी झाले. आज मला मी काही महिलांना पाहत आहे कोणी पदरानी असं करत आहे कोणी तसं करत आहे. ते 14 दिवस तुम्ही आठवा. भर उन्हामध्ये जेव्हा 14 दिवस त्या जेलामध्ये मी काटले असन ते कोणत्या पद्धतीने मी तिथे राहिली असन ते विचार करून जर 1 मिनिट तुम्ही विचार केला त्या भर उन्हामध्ये 6 तारखेपर्यंत 6 मेपर्यंत जे मी काढले असन ती फक्त चिंगारी घेऊन तिथून बाहेर निघाली होती. आणि जोपर्यंत ती मी शांत करत नाही तिथपर्यंत नवनीत राणा रवी राणा शांत बसत नाही.